महत्त्वाची बातमी, भारत जोडो यात्रा वाशिम मध्ये दाखल झाली आहे, तर विदर्भातील यात्रेचा आजचा दुसरा दिवस असणार आहे. महत्त्वाची बातमी, राहुल गांधी यांनी सुरू केलेला भारत जोडो यात्रेचा आज वाशिम मध्ये मुक्काम असणार आहे. विदर्भातील यात्रेचा हा दुसरा दिवस आहे आणि महाराष्ट्रातला या यात्रेचा हा 10वा दिवस आहे. तर भारत जोडो यात्रा वाशिम मध्ये दाखल झाली आहे, विदर्भातील यात्रेचा हा दुसरा दिवस. तर रोहित पवार हे या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. महत्त्वाची बातमी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा वाशिम मध्ये दाखल झाली आहे, या यात्रेचा आजचा 10वा दिवस. तर या यात्रेमध्ये रोहित पवार हे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. तर रोहित पवार हे या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय. दृश्यांमध्ये आपण बघतोय, आपल्यासोबत सिद्धार्थ आहेत. सिद्धार्थ, काय सविस्तर माहिती, रोहित पवार या यात्रेत सहभागी होणार आहेत? निश्चितपणे आज विदर्भात यात्रा दुसरा दिवस आहे आणि आपण बघतोय पाठीमागे रोहित पवार आणि राहुल गांधी डिस्कशन करतात. बराच वेळ झाला, जवळपास अर्धा तास रोहित पवार या ठिकाणी त्यांच्याशी बोलतायत, डिस्कशन सुरू आहे आणि आज दुसरा दिवस आहे. निश्चितपणे विदर्भामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी भेटला. रोहित पाटील सुद्धा राहुल गांधी यांना भेटून गेले, आर आर पाटील यांचे चिरंजीव. आणि मेगा पाटकर हे उद्या येणार आहेत, राजेश पायलट सुद्धा उद्या येणार असल्याची माहिती आहे. बघतोय आपण की सकाळी सुरू झालेली यात्रा आता ही दुसऱ्या सत्रामध्ये सुरू आहे आणि रोहित पवार हे दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना भेटणार होते. त्या पद्धतीनं 4 वाजता जी यात्रा सुरू झाली त्या यात्रेमध्ये रोहित पवार बराच वेळ जे आहेत राहुल गांधी यांच्याशी बोलत आहेत, नाना पटोले सोबत आहेत, इन बिटवीन अनेक लोकांशी सुद्धा राहुल गांधी बोलतात. आणि मी ज्या डी मध्ये आहे या डी मध्ये सहसा कुणाला येऊ दिला जीत जात नाही, मात्र थोड्या काय फरकाने होणार एवढ्या मोठ्या सुरक्षा घेरेमध्ये एक एक पत्रकार सोडून इथं वाकथ्रू केला करू दिला जातो. मात्र रोहित पवारांशी मी आधी पण बोलण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार म्हणतात ते पूर्णपणे 7:30 पर्यंत चालत जाणार आहेत आणि त्या पात्री त्या ठिकाणी 7:30 वाजता जी आहे 7:30 वाजता कॉर्नर सभा होईल आणि त्या सभेला सुद्धा रोहित पवार असतील त्या ठिकाणी. आणि ती सभा झाल्यानंतर ते पत्रकारांशी सुद्धा बोलणार आहेत. विदर्भामध्ये जी आहे यात्रा आता थोड्या वेळानंतर ती एक ठिकाणी जाईल आणि छोटंसं जंगल लागतं त्या ठिकाणी. राहुल गांधी 16 किलोमीटर हा पायी प्रवास न करता बाय रोड जाणार आहेत मोठ्या सुरक्षेच्या खेऱ्यामध्ये. एकंदरीतच बघतो आता सुद्धा रोहित पवार बोलतायत, जवळपास अर्धा तासापासून त्यांची चर्चा सुरू आहे. बरं, नक्कीच सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आपण दृश्यांमध्ये बघतोय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये रोहित पवार हे सहभागी झालेत. अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत, उद्या सुद्धा अनेक कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. काल ही यात्रा, याआधी ही यात्रा हिंगोलीमध्ये होती, आज ही यात्रा वाशिममध्ये आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय राहुल गांधी आणि रोहित पवार हे चालत पुढे येत आहेत.